आज मी थापडोल वाजवतोय. तुम्ही थापडोल वाजवताना मला कधी ब्लॉग मध्ये बघितलं नसेल. नवरी आली लग्नाला या. साडे दहाचा लग्न, आईस्क्रीम खाऊन जावा. चम्मच गोळा आलेला आहे. छुट्या घे ना. कोणचा कलर आहे? अरे घे ना, तुला काय घे ना. नमस्कार फॅमिली, मी राहुल दिलीप कवटकर तुमचं पुन्हा एकदा आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आज तारीख आहे 22 मे आणि आज आपल्याला फुल डे लग्नाचा शो आहे. म्हणजे आता आपण इकडे लोकेशनला पोहोचलोय, म्हणजे पोहोचतोच आहे. 5 मिनिटावर लोकेशन आहे. तिकडे आपल्याला नवरा काढायचा आहे आणि तो नवरा काढून आपल्याला कुठे वरपला ना रे, वरपला न्यायचा आहे. मग तिकडे परत नवऱ्याला लग्नाच्या मंडपापर्यंत सोडायचं, मग तिकडे स्टँडिंग वाजवायचं, मग परत तिकडनं नवरा काढायचा, मग रात्री येऊन परत इकडे आपल्याला वरात वाजवायची, मग आपली सुट्टी. म्हणजे किती 12 वाजतील ना, 12चा टाईम आहे, 12:01 आणि आत्ता पण वाजलं 1, म्हणजे 12 तासाची ड्युटी आज. आज आपला आग्रे आहे, वेडिंग शो आहे ना आपला, फुल डे. तर आज घरे घातला आम्ही सगळ्यांनी आणि आपले पोरं पोहोचलेत लोकेशनवर. मी ते जरा थोडा इंट्रो घेण्यासाठी थांबलो आहे. तर आज आपला अख्खा दिवस कसा जातो आहे बघूया आणि ब्लॉग कसा बनतोय बघूया. तर झाल्या पोहोचलो आपण इथे लोकेशनला. आता इथे आपला टेम्पो लावलाय. काय जा, चकवा घे, चकवा. जरा आपण तिथे थोडंच सामान नेलंय. आता काय कॉन्सेट घ्यायची ना समीर? माऊली आता ना, माऊली कॉन्सेट काढ. एकदम कडक गर्मी आणि त्यात आपला टेम्पो एवढा तापलाय ना, खतरनाक. आणि माऊली गेलाय कॉन्सेट काढते. तुम्ही बघत असाल, पर्वत उचलतोय तसं काय असं वाटतंय. स्टँड नको असं ऍडजस्ट करू. चला पहिले इथे चेक कर ना. कोण बघतोय? भारतीय गपचूप बघतोय, गपचूप. पकड त्याला. घेतले कॉन्सेट. आता आपण कॉन्सेट घेऊन जाऊ आपल्या लोकेशनला. लोकेशनला आलो आपण आता. पोहोचलेलो आहे. आता आपण लोकेशनला वगैरे पोहोचलोय आणि इथे आता नवरा पण मानतोय. तर आता आपल्याला वाजवायचं आहे इथेच मांडवामध्येच वाजवायचंय. जास्त सामान नाही आहे. 2 ड्रम आहे, 2 बेस आहेत, 1 पॉवर बेस आहे, 1 थापडोल आहे आणि 8 ढोल वाजवतोय. तुम्ही थापडोल वाजवताना मला कधी ब्लॉगमध्ये बघितलं नसेल. तर आज वाजवतोय, जसा येतोय तसा वाजवतोय. जास्त मी थापडोल वाजवत नाही पण येतो, म्हणजे थोडाफार तरी येतो वाजवायला. तर वाजवतो आता आणि तुम्ही पण बघा आणि कसा वाजलाय नक्की कमेंट करा आपल्या.
आता आपलं वाजून झालं आणि आता आपण जरा ब्रेक घेतलाय. ब्रेक घेतला आणि इथे आलाय गोळीवाला. आता आलो आम्ही चम्मच खायला, कारण की गर्मी जाम आहे. गर्मीमध्ये चम्मच खायला जाम मजा येते. या या याची तर जीभ झाली ऑरेंज ऑरेंज. कालाकट्टा हे मला पण कालाकट्टा आमचा रेडी होत आहे. बँकिंग तुझा कुठला फ्लेवर होत आहे? तीन चम्मच गोळे. फुल नमक डाल. फुल फुल ना भाई. बँकी तुला नको. हा उसको मत बना. अभी बोला तो अभी मत बना. तुझा कुठला आहे रे? चांगला आहे ना काला गट्टा? एक तुझा, एक सागरचा, एक माझा आणि एक तुझा. एक एक येत आहेत. बोंबा बोंब पसरते बाहेर गोळेवाला आल्याची. चम्मच गोळा आलेला आहे. तुटे आगे ना. कोणचा कलर आहे? एक गोट मारू का? मार प्लीज. एक कसा फ्लेवर? फ्लेवर वेगळा आहे ना. जास्त नको. माझे पैसे द्यायचे, बाकी ते कोण देते? चांगला चांगला मला एक गोट देणार. तू घेऊन पी ना. अरे सगळ्यांचा एक 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 घोट पितोय आणि असा करून त्याचा पूर्ण एक चम्मच झालेला आहे. सात आठ जणांकडनं एक एक घोट. आता या तुम्ही चम्मच गोळा खायला, जरा बरं वाटतंय. खाऊन वगैरे घेतो नंतर मग जातो पुढचा पुढे. त्याचं काय ते नंतर समजेलच आपल्याला. चम्मच गोळा खाऊन झाला आणि आता आम्ही कुल्फी खातोय. कुल्फी एक रॉकेट आहे. सगळ्यांनी खालून खाऊन झाले सगळ्यांचे. बाबा हे तू काय खाली का? डायरेक्ट डायरेक्ट घशात घातली काय? अरे कितना रुपये? दस. सिर्फ दस रुपये मेरे. या कुल्फी खायला या. फुल एकदम आरामात बसला. वा पाडलं शर्टावर. काय अरे विचारताय ते पटापट. झालं काम फिट झाला कुल्फीचा. म्हणजे आपण दोन ते तीन तास इकडेच थांबलेलो. जरा टाइमपास वगैरे सगळं झालं आणि आता नवरा निघायची वेळ झाली आहे. आता वाजवायचं आपल्याला. पण आपली पोरं कुठे गेलेत काय माहित. आम्ही बघता ते इथे एवढेच जण आहेत. बजा का, प्रतीक आहे, मयूर आहे, सागर भारत्या आणि आपला समीर. बाकीचे येतील सगळी पोरं आता लगेच आणि लगेच वाजवायला चालू करू आपण. बाहेर रिक्षा वगैरे रेडी आहे आपली. बाहेर आहे इथे नाही. गर्दी इथे रिक्षा काही येत नाही.
वाजता वाजून आपलं झालं आणि नवरा पण आता निघालाय. आता आपल्याला पण वरपला पोहोचायचंय पटापट. नवरी आली. लग्नाला या. साडेदहाचा लग्न. आईस्क्रीम खाऊन जावा. ए चला चला ये पटापट. लेट करू नका. आलो आलो जरा गाडी काम आहे. चला चला चला. आता मी नंतर तुम्हाला डायरेक्ट वरपला जाऊनच भेटतो कारण की नवरा पोहोचेल त्याच टायमात आपल्याला पोहोचायला लागेल. लेट नाही करायचं आपल्याला. आता पोहोचले आम्ही आता वरपला. अजून आपला कॅम्पो वगैरे काय आला नाहीये. कॅम्पो दुसऱ्या रस्त्याने टाकला असं वाटतंय. थोडासा ट्राफिक मध्ये अडकलाय टेम्पो बोलते. आणि आलंय रिक्षातनं पाच जण. आता इथे भोंगा लावतोय पटापट. नवरा आला की लगेच आपल्याला वाजवायचंय. शुभ विवाह दाखव. आज आपल्या लग्नाचा कॉल आहे. आता नवरदेव आले की लगेच आपण वाजू आणि मांडवापर्यंत सोडू. नंतर आपल्याला सिटिंग पण वाजवायचं आहे. लंब वगैरे घेतो. लगेच चालू आपला टेम्पो आहे. मांडवात पोहोचला आणि आता लग्न पण लागून झालेलं आहे. आणि इथे आता आपण स्टँडिंग वाजवतोय. जरा सेटअप लावून झालाय आपला. त्याला पाहिजे